जवळजवळ प्रत्येकालाच नोकरी सोडून स्वतःचा सो व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आणि स्वप्न आहे त्यांच्या भविष्यातील उद्दिष्टांच्या यादीमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी रकमेची तजवीज ही एक नोंद असते आणि पंचवीशीच्या वयोगटातील लोकांपासून पंचेचाळीशी पार केलेल्या नोकरीत अठरावीस वर्षे अनुभव घेतलेल्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याची मनिषा वाढू लागल्याचं जाणवतंय एंटरप्रेन्युअर बनण्याचे वाढते प्रमाण आणि समाजाचा त्याविषयीचा बदलता दृष्टिकोन हे आपल्या देशाला समाजाला आणि व्यवस्थेला नक्कीच लाभदायक आहेत वैयक्तिक पातळीवर देखील आजच्या जमान्यात नोकरीच्या ठिकाणी वाढती अनिश्चितता लक्षात घेता स्वतःचा मार्ग स्वतः आखण्याच्या पर्यायाचा प्रत्येकालाच विचार करणे गरजेचे झाले आहे व्यवसाय म्हणजे कमी कष्टात जास्त कमाई असा अनेकांचा सोयीस्कर समज असतो वास्तविक व्यवसाय चालवणं हे एक चिखरीचं आणि कटकटीचं काम आहे व्यवसायात नोकरीपेक्षा कष्ट जास्त आणि त्याचं चीज होण्याची खात्री कमी असते मात्र काहींच्या बाबतीत अशी नोकरी सोडण्याची योजना प्रेरणा मीडियाकडून किंवा समाज माध्यमात फिरणाऱ्या यशस्वी व्यावसायिकांच्या अद्भुतरम्य यशोगाथा तर नाही ना अशी शंका येते एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे अशा यशोगाथा बऱ्याचदा आपल्याला त्यांनी घेतलेल्या कष्टांचे ओलांडलेल्या अडथळ्यांचे पूर्ण आकलन करून देत नाही त्यामुळे अनेकांचा व्यवसाय म्हणजे कमी कष्टात जास्त कमाई असा सोयीस्कर समज होण्याची शक्यता असते त्यातून पडणाऱ्या स्वप्नांमुळे आपली नोकरी निरस आणि कंटाळवाणी वाटू लागते आणि कधी एकदा या जोखडापासून मुक्त होतो असे विचार घोळू लागतात मात्र योग्य आर्थिक आणि इतर तयारी विना नोकरी सोडून व्यवसायात उतरणे हे पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता मारलेल्या उडीप्रमाणे धोक्याचे ठरू शकते वास्तविक व्यवसाय चालवणं हे एक चिकरीचं आणि कटकटीचं काम आहे यात पडल्यावर कामाचा वेळ आणि कौटुंबिक वेळ यात फरक करता येत नाही रात्री घरी स्वयंपाक करताना देखील मी कुठल्या क्लाइंटला काय काय माहिती पाठवायची आहे उद्या कुठल्या मीटिंग्स आहेत कोणाची काय कागदपत्रांची पूर्तता करायची आहे कोणाकडून कसली माहिती मागवायची आहे नवीन काय शिकायचं आहे अशा असंख्य विचारांमध्ये गुंतलेली असते हाताखालच्या लोकांना शिकवणे ही देखील आपलीच जबाबदारी असते एका बाजूला सगळे क्लायंट्स आणि दुसरीकडे सर्व्हिस देणाऱ्या सगळ्या कंपन्या या सगळ्यांना तोंडदेखील आपल्यालाच द्यावं लागते प्रिंटरची शाई संपली इलेक्ट्रिसिटी गेली टेबलच्या ड्रॉवरची चावी हरवली पाणी सांडले अशा कुठल्याही संकटात आपल्यालाच धावपळ करायची असते प्रेझेंटेशन बनवण्यासाठी ते आपले इन्कम टॅक्स रिटर्न भरणेपर्यंत सर्व प्रकारची कामं करताना अनेकविध भूमिका निभावाव्या लागतात चालू असलेली नोकरी सोडून व्यवसायामध्ये पडताना अशा गोष्टींची मानसिक तयारी फार महत्त्वाची असते मात्र यासोबत नोकरी सोडताना आपण अजून एक गोष्टीवर पाणी सोडत असतो ती म्हणजे दरमहा मिळणारा पगार बऱ्याचदा आपण नियमित आणि खात्रीशीर मिळणाऱ्या या रकमेचा फायदा नीटसा विचारात घेत नाही ही भविष्यातील खात्रीशीर आवक आपल्याला सर्व मासिक खर्च भागवण्याची मोठी मनशांती तर देतेच शिवाय गृह वाहन व वा वैयक्तिक अशा अनेक प्रकारच्या कर्ज मिळवण्यासाठी पात्र बनवते या उलट व्यावसायिकाला त्याच्या उद्योगातून वेळच्या वेड़ वेळी पैसे मिळतीलच याची शाश्वती नसते कागदावरील नफा आणि नगदी नफा यात नेहमीच फरक असतो आणि कॅश फेलोचे व्यवस्थापन हा प्रत्येक व्यावसायिकाच्या डोक्याचा सर्वात मोठा ताप असतो तुम्ही कुणाही कितीही मोठे आणि काम आटवून वेळेत करून दाखवलेत तरी त्याचा मोबदला मिळण्यास वेळ जाणार असतो हे सगळे सांगण्याचा उद्देश कुणाला एंटरप्रेन्युअर बनण्यापासून परावृत्त करण्याचा नाहीये पण केवळ नोकरीचा कंटाळा आला म्हणून व्यवसाय करूया असा विचार करणाऱ्या हौशी व्यावसायिकांना सावध करण्याचा आहे की व्यवसायात नोकरीपेक्षा कष्ट जास्त आणि त्याचं चीज होण्याची खात्री कमी आहे काम करण्याची आणि दीर्घकाळ संयमानं व चिकाटीनं ते करत राहण्याची तयारी इथे फार गरजेची आहे व्यावसायिकाला व्यवसायाला सुरुवात केल्यापासून नियमित नफा कमवायला तीन ते चार वर्षही सहज जाऊ शकतात याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे नोकरी सोडल्याने खात्रीशीर आणि नियमित मिळणारा उत्पन्नाचा स्रोत बंद होणार असतो त्यामुळे त्यासाठी मोठी तरतूद आणि आर्थिक नियोजन करण्याची गरज असते त्यामुळे नोकरी सोडून व्यावसायिक बनताना मी सांगतो आहे त्या गोष्टी आपण अवलंबण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा निर्णय कधीच भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नये कंटाळा आला किंवा वरिष्ठांशी मतभेद झाले अशा कारणाने नी निर्णय घेणे टाळावे अशा प्रसंगांसाठीची आर्थिक तरतूद जितकी आधीपासून आणि जितकी जास्त करता येईल तितकी करावी किमान दोन वर्ष व्यवसायातून नफा मिळाला नाही तरीही सर्व कौटुंबिक खर्च व्यवस्थित भागतील एवढा निधी जमा करावा व्यवसायाची गरज लक्षात घेऊन त्यात गुंतवण्यासाठी निधीचे वेगळे नियोजन करावे मोठी कर्जे डोक्यावर असताना असे निर्णय टाळावेत शक्य असेल तेव्हा नोकरी सुरू असतानाच फावल्या वेळेचा उपयोग व्यवसाय बांधणीसाठी करावा त्यातून अनुभववृद्धीही होते आणि नोकरी सोडेपर्यंत व्यवसायाचा पाया पक्का झालेला असतो व्यवसायासाठी निवडलेल्या क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास करावा आपला ग्राहक वर्ग आपण देऊ शकणाऱ्या सुविधा त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा आराखडा बनवावा म्हणजे वाढीच्या संधी शोधणे सोपे जाते आपल्या क्षेत्रातील आप सर्व अनुभवी व्यक्तींकडून नियमित वैयक्तिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करावा आपले नोकरीमधून व्यवसायात जाणे हा आर्थिकदृष्ट्या संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठा निर्णय असतो आणि घरातील प्रत्येकाच्याच जीवनशैलीत त्यामुळे बदल होणार असतात त्यामुळे तो व्यवस्थित योजनाबद्ध रीतीने अंमलात आणणं गरजेचं असतं आपली नोकरी फारच कंटाळवाणी किंवा एकसुरी होते असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी एखादी लांबलचक देखील पुरेशी ठरू शकते बरोबर की नाही अशा प्रकारे कुठलाही व्यवसाय करताना आपण त्याबाबत योग्य निर्णय घेणे खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल असेच व्हिडिओ आपल्याला बघायला आवडतील तर मला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जे लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन लिहिलेलं दिसत आहे त्याला एकदा प्रेस म्हणजे चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो गुड बाय